जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एक एक ठेकेदार 15-15 कामे घेतो. मात्र 15वे काम घेत असताना त्याने पहिले घेतलेले काम पूर्ण झाले आहे का याची शहानिशा केली जात नाही. ठेकेदार एकामागून एक कामे घेत राहतात आणि कामे अर्धवट पडलेली असतात. त्यामुळे जनतेमध्ये जलजीवन मिशन सारख्या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन योजना आणल्यानंतर जनतेत आनंद व्यक्त केला गेला. पाणी मिळेल अशी आशा प्रत्येक मनाला निर्माण झाली आहे. मात्र अनेक कामे स्वतःकडे घेऊन ठेवण्याच्या ठेकेदारांच्या या प्रवृत्तीमुळे कामे प्रलंबित राहत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही गावात जातो त्यावेळी तिथली अवस्था लोक आम्हाला दाखवतात आणि चिंताही व्यक्त करतात. त्यामुळे ठेकेदारांना किती कामे द्यावी आणि त्यांच्यापासून ती कामे कशा पद्धतीने पूर्ण करून घ्यावी यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक माननीय मंत्री महोदय प्रामाणिक पद्धतीने आम्हाला उत्तर देत त्याच्यामध्ये दुमत नाही. अध्यक्ष महोदय, आमचे शेळकेजींची पण भावना तशीच आहे. कारण का अध्यक्ष महोदय, आज ह्या जल जीवन मिशन मुळे प्रत्येक गावामध्ये एक आशेचं किरण निर्माण झालेलं आहे. कारण का आदरणीय पंतप्रधानांची अतिशय महत्वाची ही योजना आहे. आणि अध्यक्ष महोदय, आमच्या मंत्री महोदय निश्चित पद्धतीने मेहनत करतात. अध्यक्ष महोदय, ते बाळासाहेबांचे फायटर शिवसैनिक आहे अशी त्यांची ओळख आहे. म्हणून ते निश्चित पद्धतीने ही योजना योग्य पद्धतीने राबवतो याच्यामध्ये बिलकुल दुमत नाही. पण अध्यक्ष महोदय, लोकप्रतिनिधी म्हणून आता ह्या कामाच्या बाबतीमध्ये जेव्हा मी गावागावात जातो तर अध्यक्ष महोदय, त्या कामाचा राग आता आमच्यावर निघायला लागलेला आहे की तुम्ही इथे नारळ फोडायला येतात आणि बघा आता गावाची काय अवस्था आहे. म्हणून ती भावना फक्त मंत्री महोदयांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे. अध्यक्ष महोदय, असंही झालेलं आहे की एक जल जीवन मिशनचं काम एका 15-15 कामं एका कॉन्ट्रॅक्टरनी घेतलंय फक्त एकाने. म्हणजे 15वं काम घेत असताना त्यांनी त्याचं पहिलं घेतलेलं काम पूर्ण केलं आहे का हे पण तपासलं जात नाही. म्हणजे मी मंत्री महोदयांना विनंती या निमित्ताने करणार आहे की एका कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही किती कामं देऊ शकता ह्याच्यावर तुम्ही लिमिट लावणार का? आणि एका कॉन्ट्रॅक्टरनी अगर 10-10, 15-15 कामं घेतली असतील तर त्याच्या अगोदरच्या कामाचा आढावा घेऊनच त्याला मग पुढच्या कामाचे पैसे तुम्ही अदा करणार का, यावर तुम्ही काहीतरी नियंत्रण लावणार का, हा माझा एक प्रश्न. त्याला दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. राणे साहेबांनी जे सांगितलं ते सत्य आहे. याचं कारण असं आहे की एकेका जिल्ह्यामध्ये जवळपास 500-500, 700-700 योजना आहे. कॉन्ट्रॅक्टर मर्यादितच आहे. त्याच्यामध्येही एक अडचण आली. आता स्लो होण्याचं कारण काय की पूर्ण देशामध्ये टंकीचं काम सुरू, एसआरची कामं सगळ्या. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.